वर्षानुवर्ष त्या साचत जातात, मग कधीतरी कोणीतरी ते माळे उपसतं, नको असलेली अडगळ भंगारात जाते आणि हवी असलेली अडगळ घरात स्थिरावते. ही स्थिरावणारी आणि उपयुक्त वाटणारी अडगळ म्हणजेच समृद्ध अडगळ. या समृद्ध अडगळीशी आपलं महत्वाचं नातं जुळतं आणि ती समृद्ध अडगळ माळ्यावरून मनात विराजमान होते. समृद्ध अडगळ माणसांना मूल्य प्रदान करते. आणि तिसरं विशेषत्व म्हणजे समृद्ध अडगळ हा जगण्याचा संदर्भ बिंदू असते. या संदर्भ बिंदूमुळे तुलनेचं परिमाण मिळतं. उंच सकल, प्रवाही संकुचित, खोल उथळ, सार्वकालिक आणि तात्कालिक याच्यातील फरक कळतो. थोडक्यात समृद्ध अडगळ स्वभान, समाजभान आणि सर्जन भान देते. मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला नाटककार, दिग्दर्शक, नट आणि संपूर्ण व्यवस्था ही एकत्र राहून करण्याची बाब आहे आणि मला म्हणून ती नाटक मला अनेक शक्यता प्रदान करतात आणि म्हणून मला ती तशी अडगळ वाटतच नाही कारण ती माझ्या संबंधितच निर्भर आहे. बदल केले गेले नाही तर त्याची अडगळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि विशेषतः मुलांच्या संदर्भात इतकं महत्वाचं आहे की दर 5 वर्षांनी आज पिढी बदलते. अगदी 3 वर्षांनी आज अनुभव विश्व मुलांचं, त्यांची भाषा, त्यांचा विचार हे बदलत जातं. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या, त्यांच्या विचाराच्या 4 पावलं पुढे जाऊन ते नाटक जर केलं नाही किंवा त्यांच्या विचाराची क्षमता समजून घेऊन आणि त्याला संपूर्ण सन्मान त्या क्षमतेचा करून त्यांना विश्वासात घेऊन जर नाटक केलं गेलं नाही तर त्याची अडगळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे प्रयत्न आम्ही सातत्याने